Welcome to our channel Scholarship Guidance Center. Today's topic is fraction. Okay, that topic is continue fraction exercise 9.2. Now today's topic is fraction. Find smallest and greatest fraction of the following. And numbers are given 8 upon 11, 4 upon 7, 13 upon 16 and 7 upon 10. See here, difference between 8 and 11. 11 minus 8, that is 3. 7 minus 4 is also 3. 16 minus 13 is also 3. And 7 minus 10 or 10 minus 7 is also 3. That means, if the difference between, see my rule is, if the difference between numerator and denominator is same, जर न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मधला डिफरन्स जर का सेम असेल आणि न्यूमरेटर इज स्मॉलर दॅन डिनॉमिनेटर, मीन्स सी हियर 8 इज स्मॉलर दॅन 11, 4 इज स्मॉलर दॅन 11, 13 इज स्मॉलर दॅन 16, 7 इज स्मॉलर दॅन 10, म्हणजे काय पाहिजे, न्यूमरेटर जो आहे तो डिनॉमिनेटरपेक्षा काय पाहिजे, छोटा पाहिजे. असं जर असेल तर लक्षात घ्या, देन स्मॉल नंबर, आता इथे स्मॉलेस्ट नंबर कोणते आहेत बघा, 4 अँड 7. ओके, स्मॉल नंबर फ्रॅक्शन इज द स्मॉलेस्ट फ्रॅक्शन, म्हणजे 4 अपॉन 7 इज द स्मॉलेस्ट फ्रॅक्शन. अँड ग्रेटर नंबर ऑर लार्ज नंबर, लार्ज नंबर इज 13 अपॉन 16, अँड देअरफॉर 13 अपॉन 16 इज द ग्रेटेस्ट फ्रॅक्शन. बघा जरा परत सांगतो, जर न्यूमरेटर सगळ्यांचे डिनॉमिनेटरपेक्षा काय असतील, छोटे असतील, आणि न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरमधला डिफरन्स जो आहे तो जर का सेम असेल तर छोटा आणि मोठा फ्रॅक्शन कसा ओळखायचा, स्मॉलेस्ट अँड ग्रेटेस्ट. सगळ्यात जो छोटा न्यूमरेटर ज्याचा छोटा असेल तो सगळ्यात स्मॉलेस्ट फ्रॅक्शन असणार, आणि ज्याचा न्यूमरेटर मोठा असेल, ग्रेटेस्ट असेल. बघा इथे न्यूमरेटर छोटा 4 अपॉन 7, अँड देअरफॉर 4 अपॉन 7 इज द स्मॉलेस्ट. युअर न्यूमरेटर 13 इज द हायेस्ट न्यूमरेटर ऑर ग्रेटेस्ट न्यूमरेटर अमंग्स ऑल, अँड देअरफॉर 13 अपॉन 16 इज द ग्रेटेस्ट फ्रॅक्शन. न्यूमरेटर इज, इफ द न्यूमरेटर इज स्मॉलर दॅन डिनॉमिनेटर, देन दॅट फ्रॅक्शन इज नोन ॲज प्रॉपर फ्रॅक्शन. यू नो दॅट न्यूमरेटर जर का डिनॉमिनेटरपेक्षा काय असेल, स्मॉलर असेल, तर त्याला म्हणतो आपण प्रॉपर फ्रॅक्शन. अँड इफ न्यूमरेटर इज ग्रेटर दॅन डिनॉमिनेटर, देन दॅट फ्रॅक्शन इज नोन ॲज इमप्रॉपर फ्रॅक्शन. बघा, न्यूमरेटर डिनॉमिनेटरपेक्षा स्मॉल असेल तर म्हणायचं प्रॉपर, आणि न्यूमरेटर जर ग्रेटर असेल तर त्याला म्हणायचं इमप्रॉपर. नाउ सी हियर, 15 अपॉन 16, 19 अपॉन 20, 24 अपॉन 25, 34 अपॉन 35. आता इथे बघा, न्यूमरेटर इज स्मॉलर दॅन डिनॉमिनेटर. सी हियर 15 इज स्मॉलर दॅन 16, 19 इज स्मॉलर दॅन 20, 24 इज स्मॉलर दॅन 25, 34 इज स्मॉलर दॅन 35. असं जर असेल आणि जर डिफरन्स 1 असेल, बघा डिफरन्स 1 आहे, बघा 15 आणि 16 डिफरन्स इज 1, 20 मायनस 19 1, 25 मायनस 24 अँसर इज 1, 35 मायनस 34 अँसर इज 1, म्हणजे डिफरन्स किती आहे, 1 आहे. असं जर असेल तर सगळ्यात जो लार्जेस्ट असतो, बघा सगळ्यात लार्जेस्ट जो असतो फ्रॅक्शन तोच लार्जेस्ट असतो. बघा लार्जेस्ट फ्रॅक्शन इज 34 अपॉन 35 इज द लार्जेस्ट, अँड स्मॉलेस्ट फ्रॅक्शन इज स्मॉल न्यूमरेटरवाला. आता स्मॉल न्यूमरेटर कोणाचा आहे, तर 15चा आहे. बघा 19, 24, 34 याच्यामध्ये सगळ्यात स्मॉलेस्ट इज 15, अँड देअरफॉर 15 अपॉन 16 इज द स्मॉलेस्ट फ्रॅक्शन, अँड 34 अपॉन 35 इज द ग्रेटेस्ट फ्रॅक्शन ऑर लार्जेस्ट फ्रॅक्शन, बिकॉज इट्स न्यूमरेटर इज लार्जर ऑर ग्रेटर. सी दिस फ्रॅक्शन इज 20 अपॉन 19, 16 अपॉन 15, 25 अपॉन 24, अँड 35 अपॉन 34. ओके, इफ द फ्रॅक्शन्स आर इनप्रॉपर फ्रॅक्शन्स अँड डिफरन्स बिटवीन डिनॉमिनेटर अँड न्यूमरेटर इज 1. सी डिफरन्स इज 20 मायनस 19 1, 16 मायनस 15 1, 25 मायनस 24 1, 35 मायनस 34 1, डिफरन्स इज 1, अँड दिस इज अ इनप्रॉपर, बिकॉज इम्प्रॉपर बिकॉज न्यूमरेटर इज ग्रेटर दॅन डिनॉमिनेटर. असं जर असेल देन लार्जेस्ट नंबर इज द स्मॉलेस्ट. आता लार्जेस्ट न्यूमरेटर कोणता आहे बघा, 35, अँड देअरफॉर दिस 35 अपॉन 34 इज द स्मॉलेस्ट ऑफ अमंग्स ऑल द फ्रॅक्शन्स. हा सगळ्यात स्मॉलेस्ट फ्रॅक्शन झाला. आणि जो स्मॉलेस्ट नंबर न्यूमरेटर ज्याचा असतो, न्यूमरेटर स्मॉलेस्ट इज 16 अपॉन 15. ओके, दॅट मीन्स स्मॉल नंबर, आय राईट स्मॉलेस्ट नंबर, दॅट मीन्स स्मॉलेस्ट न्यूमरेटर. स्मॉलेस्ट न्यूमरेटर इज
the greatest fraction, that is 16 upon 15 is greatest and 35 upon 34 is smallest. बघा परत सांगतो, जेव्हा न्यूमरेटर डिनॉमिनेटर पेक्षा काय असतो, मोठा असतो, ग्रेटर असतो, तेव्हा काय करायचं, ज्याचा न्यूमरेटर मोठा असेल तो काय असतो, सगळ्यात छोटा असतो, दॅट इज स्मॉलेस्ट फ्रॅक्शन. अँड न्यूमरेटर सगळ्यात छोटा असेल या न्यूमरेटरमध्ये तो सगळ्यात काय असणार आहे, ग्रेटेस्ट फ्रॅक्शन. बट प्रोव्हाइडेड डिफरन्स बिटवीन न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर इज सेम, डिफरन्स वनचा टूचा थ्रीचा असंच असला पाहिजे, नाहीतर एरवी लिहून टाकायचं नाही. नेक्स्ट नेक्स्ट प्रॉब्लेम, 7/8, 13/15, 3/4 अँड 7/9. सीअर डिफरन्स बिटवीन न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर, 8-7 इज 1, 15-13 इज 2, 4-3 इज अगेन 1 अँड 9-7 इज 2 डिफरन्स. सीअर डिफरन्स, हिअर इट इज 2, हिअर इट इज 1, हिअर इट इज 2 अँड हिअर इट इज 1. दिस वन इज हिअर, राईट, दिस वन हिअर, टू हिअर, देन दिस वन हिअर अँड टू इज हिअर. ओके, नाउ सी विच इज द ग्रेटेस्ट, हाऊ टू फाइंड आउट विच इज द ग्रेटेस्ट अँड विच इज द स्मॉलेस्ट. आता इथे डिफरन्स वेगवेगळे आहेत, 1-2, 1-2 असे आहेत, बरोबर. तर काय करायचं अशावेळी, बघा हा जो 7 आहे आणि इथे 13 आहे बघा, हां, तर 7 2 मल्टिप्लाय करायचं. बघा काय करायचं, वी हॅव टू मल्टिप्लाय दिस 7/2, दिस 8/2. मग आता बघा, 7 2 मल्टिप्लाय केलं तर 7 2 जाय तर 14 आणि 8 2 जाय तर 16. बघा न्युमरेटरला जर 2 केलं तर डिनॉमिनेटरला पण 2 केलं पाहिजे, बरोबर, म्हणजे 14/16 आलं. हे 13/15 ॲज इट इज ठेवूया, 13/15 ॲज इट इज ठेवू. आता 3/4 इथे डिफरन्स किती आहे बघा, 1 आहे फक्त. मग इथे पण 2 मल्टिप्लाय करू, 3 2 जा आणि 4 2 जा. बघा 3 2 जा किती येतं, 6 आणि 4 2 जा किती येतं, 8. आता 7/9 ॲज इट इज ठेवूया, कारण इथे डिफरन्स 2 आहे. बघा परत सांगतो, इथे डिफरन्स 1 आहे म्हणून मी काय केलं, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला 2 मल्टिप्लाय केलं. 7 2 जा 14, 8 2 जा 16. 13/15 डिफरन्स 2 आहे म्हणून ॲज इट इज ठेवलं. 3/4 डिफरन्स 1 आहे म्हणून मी काय केलं, याला 2 आणि 2 मल्टिप्लाय केलं, 3 2 जा 6, 4 2 जा 8. 7/9 ॲज इट इज बिकॉज डिफरन्स इज 2. नाव सी डिफरन्स बिटवीन न्युमरेटर अँड डिनॉमिनेटर, 16-14 2, 15-13 2, 8-6 2 अँड 9-7 इज ऑल्सो 2. ओके, नाव इफ द डिफरन्स इज सेम, नाव डिफरन्स इज 2. ओके, जर डिफरन्स सेम असेल तर मी काय सांगितलं होतं, ज्याचा न्युमरेटर छोटा तो काय असणार आहे, छोटा. आता इथे बघा, न्युमरेटर स्मॉलर न्युमरेटर इज 6/8, बट सी 6/8 मीन्स वॉट इज दॅट, 3/4, ओरिजिनल फ्रॅक्शन इज 3/4 अँड देअरफॉर दिस 3/4 इज द स्मॉलेस्ट. अँड विच इज द लार्जेस्ट, सिअर न्युमरेटर इज ग्रेटर, वेअर न्युमरेटर इज ग्रेटर, 14/16, बट 14/16 इज इक्वल्स टू 7/8. 14/16 म्हणजेच काय आहे, 7/8, आणि म्हणून 7/8 इज द लार्जेस्ट फ्रॅक्शन. 7/8 लार्जेस्ट का झाला कळलं, याचा न्युमरेटर मोठा आला. अँड 6/8 हा स्मॉलेस्ट आहे, 6/8 म्हणजेच 3/4. फाईंड लार्जेस्ट फ्रॅक्शन्स अमंग्स 7/11, 8/13, 9/14 अँड 11/15. नाउ सी, 7 इज लेस दॅन 11, 8 इज लेस दॅन 13, 9 इज लेस दॅन 14 and 11 is less than 15, and therefore this fraction is proper fraction. Proper fraction काय सांगितलं होतं, न्युमरेटर जो आहे डिनॉमिनेटरपेक्षा काय असेल, छोटा असेल, तर त्याला काय बोलायचं, प्रॉपर फ्रॅक्शन. अँड दिस ऑल 4 फ्रॅक्शन्स आर प्रॉपर फ्रॅक्शन. नाऊ सी डिफरन्स, 11-7, 11-7 इज 4, 13-8 इज 5, 14-9 इज 5 and 15-11 is 4. Difference is not equal here. This is 4, 5, 5 and 4. Okay? In this case, what you have to do? काय करायचं अशावेळी, जर प्रॉपर फ्रॅक्शन असेल आणि डिफरन्स जर का सेम नसेल तर काय करायचं बघा. फर्स्ट वी हॅव टू राईट न्युमरेटर, न्युमरेटर कोणता आहे, 7, राईट न्युमरेटर. देन बिलो राईट डिफरन्स, बघा मी काय केलं, हा न्युमरेटर लिहिला,
त्याच्याखाली हा डिफरन्स किती आहे 4, तर डिफरन्स 4 लिहिला. देन सेकंड न्यूमरेटर 8, डिफरन्स इज 5. देन थर्ड न्यूमरेटर इज 9, डिफरन्स इज 5. फोर्थ न्यूमरेटर इज 11, डिफरन्स इज 4. काय केलं परत सांगतो, न्यूमरेटर फ्रॅक्शन्सचे आहेत तसे लिहिले आणि खाली काय दिलं, डिनॉमिनेटरला मी डिनॉमिनेटर न लिहिता काय लिहिलं, त्यांचे डिफरन्स दिले. आता काय करायचं बघा, यानंतर सोपा एकदम. या डिनॉमिनेटर जे आले डिफरन्स, याचा एलसीएम काढायचा. एलसीएम किती येणार बघा, 5 4 20. बघा 4 टेबलमध्ये 20 येतात, 5 टेबलमध्ये 20 येतात, पुन्हा 4 आणि 5 च्या येतातच, बरोबर. हा जो एलसीएम आलेला आहे, या एलसीएमने या प्रत्येक फ्रॅक्शनला काय करायचं, मल्टिप्लाय करायचं. म्हणजे कसं करायचं बघा, 7/4 × 20, 8/5 × 20, 9/5 × 20 अँड 11/4 × 20. आता जरा लक्ष द्या इथे, 4 1 4, 4 5 20, मी इथे करून दाखवत नाही, 4 1 4, 4 5 20, म्हणजे 7 5 किती येणार इथे, 35. हिअर इट इज 5 1 5, 5 4 20, म्हणजे 8 4 किती येणार, 32. 5 1 5, 5 4 20, 9 4 36. हिअर इट इज 4 1 5, 4 5 20, आणि 11 5 55. आता याच्यामध्ये बघा, नंबर मोठा कोणता आहे, विच इज द ग्रेटेस्ट नंबर, दॅट इज 55. ओके, 55 इज द ग्रेटेस्ट नंबर. अँड देअर फॉर विच इज द लार्जेस्ट फ्रॅक्शन, 55 वाला कोणता आहे बघा, 11/15. अँड देअर फॉर 11/15 इज द लार्जेस्ट फ्रॅक्शन ऑफ दिस 4 फ्रॅक्शन. अंडरस्टूड प्रॉब्लेम. 15/16, 19/20, 24/25, 34/35. सी आर डिफरन्स इज 1 1 1 अँड 1. इफ डिफरन्स इज सेम, देन स्मॉलेस्ट न्यूमरेटर इज द स्मॉलेस्ट फ्रॅक्शन अँड ग्रेटेस्ट न्यूमरेटर इज द ग्रेटेस्ट फ्रॅक्शन, बट प्रोव्हाइडेड न्यूमरेटर इज स्मॉलर दॅन डिनॉमिनेटर. रिमेंबर दिस. नाउ सी दिस प्रॉब्लेम, 11/3 मल्टीप्लाय बाय -3/22 डिवाइडेड बाय -0.125 इज इक्वल्स टू क्वेश्चन मार्क. हाउ टू सॉल्व दिस प्रॉब्लेम, फर्स्ट राइट दिस. नाउ सी हाउ टू सॉल्व दिस प्रॉब्लेम, 11/3 मल्टीप्लाय बाय -3/22 डिवाइडेड बाय -0.125. नाउ सी फर्स्ट, 11/3 एज इट इज मल्टीप्लाय, फर्स्ट वी हैव टू सॉल्व ब्रैकेट, दैट इज -3/22 डिवाइडेड बाय -125 अपॉन शियर. बघा 3 डेसिमल पॉइंट असतील तर मी काय सांगितलं होतं, डिवाइडेड बाय काय करायचं, 1000 करायचं. राईट साईडला जर डेसिमल पॉईंटच्या पुढे जेवढे नंबर असतील तेवढे 1 काय घ्यायचे असतात, 0 घ्यायचे असतात. म्हणजे इथे काय येणार, 125 डिवाइडेड बाय 1000. सपोज इथे फक्त 12 असतं तर डिवाइडेड बाय 100 आलं असतं. 0.1 असतात तर 1/10 आलं असतं. कळलं याप्रमाणे. मग आता 11/3 ॲज इट इज मल्टीप्लाय बाय -3/22 ॲज इट इज. डिवाइड मीन्स वॉट, क्रॉस मल्टीप्लाय, मल्टीप्लाय बाय 1000 कुठे जातील, न्युमरेटरमध्ये, म्हणजे -1000 डिवाइडेड बाय 125. आता डिवाइड कसं करतो मी बघा, 3 गेट्स कॅन्सल, 11 1 11, 11 2 22. ओके, 11 2 22, मायनस मायनस, हे बघा मायनस मायनस मल्टिप्लिकेशनमध्ये काय होतं, प्लस. ओके, मायनस मायनस गेट्स प्लस. अँड 1000 ॲज इट इज 125 + 125 किती होतं, 250, बरोबर. मग आता इथे बघा, 0 0 जर कट केला मी तर 25 1 25, 25 4 100. सिअर 0 0 कट, 25 1 25, 25 4 100. अँड देअर फॉर युअर अँसर इज 4/1, दॅट इज 4. नेक्स्ट प्रॉब्लेम इज, बाय विच नंबर शूड 3/4 ऑफ 8/7 बी डिवायडेड टू गेट 3/4. सी प्रॉब्लेम इज, बाय विच नंबर, म्हणजे कोणत्या नंबरने 3/4, म्हणजे 3/4 ऑफ 8/7 बी डिवायडेड टू गेट 3/4, म्हणजे असा कोणता नंबर आहे ज्याचा 3/4 ऑफ 8/7 जर त्या नंबरने डिवाइड केला तर आपल्याला काय मिळतं आहे, 3/4. सपोज द नंबर बी एक्स. आता बघा, 3/4 ऑफ, ऑफ मीन्स मल्टीप्लाय. रिमेंबर, जेव्हा ऑफ वर्ड येतो तेव्हा काय घेतो आपण साईन, मल्टीप्लाय.
8 upon 7 divided, divided means divide sign, x, x means that number, okay, is equals to get, get means is equals to 3 upon 4. Now see, this divide x, okay, divide x, I turn here, that means divide gets multiply, and therefore, हा x divide आहे की नाही जरा या साइडला टाकला तर तो काय होणार मल्टीप्लाय x होईल की नाही मल्टीप्लाय x म्हणजे डिवाइड आहे तो मल्टीप्लाय x झाला आता 3 अपॉन 4 जे आहे ते आपण राइट कडून लेफ्टला घेतले तर काय होता तुम्हाला माहिती आहे 4 अपॉन 3 होतात बरोबर 3 अपॉन 4 चेंजेस टू 4 अपॉन 3 आता 3 अपॉन 4 दिस 3 अपॉन 4 एज इट इज मल्टीप्लाय बाय 8 अपॉन 7 एज इट इज दिस 3 अपॉन 4 चेंजेस टू 4 अपॉन 3 नाउ सी दिस 4 4 3, 3 gets cancelled. See, numerator 3, denominator 3. Numerator 4, denominator 4. And remaining things are 8 upon 7. And therefore, the value of that number, which number? That number is 8 upon 7. This problem is by which number should 2/3 of 7 upon 8 be divided to get 2? Manje 2/3 of 7 upon 8. Manje 2/3 gets 7 upon 8 number cha. आणि याला कशाने डिवाइड करायचं व्हिच नंबर सपोज दैट नंबर इज x नाउ आई राइट हियर सी 2/3 ऑफ मीन्स मल्टीप्लाय 7 अपॉन 8 डिवाइडेड बाय बी डिवाइडेड मीन्स डिवाइडेड बाय x सपोज दैट नंबर इज x इज इक्वल्स टू युअर आंसर इज 2 टू गेट 2 ओके सेम क्वेश्चन नाउ सी x डिवाइड डिवाइड गेट्स मल्टीप्लाय हियर आई राइट x हियर ओके एज इट इज इक्वल्स टू This 2 by 3 as it is, 7 upon 8 as it is, हा जो 2 आहे, that 2 is 2 upon 1, okay? हा 2 कसा असतो, 2 upon 1, denominator काही नसतो, तेव्हा किती असतो, 1 असतो, आता 2 आहे, 2 upon 1 आहे, तो इकडून इकडे गेला, तर काय होणार, 1 by 2 होणार, बरोबर, 2 upon 1 चा काय होईल, 1 by 2, म्हणजे काय येणार बघा, 2 upon 3 into 7 upon 8 into काय होईल 1 by 2 म्हणजे आंसर काय येईल बघा 2 2 गेट्स कॅन्सल 7 1 जा 7 एंड 8 3 जा 24 एंड देयरफॉर युअर आंसर इज 7 अपॉन 24 प्रॉब्लेम इफ -7.023 -11.203 इज इक्वल्स टू m देन व्हाट इज द वैल्यू ऑफ m एंड ऑप्शन गिवन आर -4.18 18.226 4.18, 18.226. Now question is, -7.023, -11.203 is equals to m. आता minus sign आहे, तो minus sign जर आपण, minus sign जर bracket चा बाहर असेल, तो bracket मधली sign काय होतात, change होतात. म्हणजे आता इथे बघा, minus minus काय होणार, 11, बरोबर, plus 11 होईल ना, minus minus plus 11. That means 11.203 आणि या माइनस आणि इथे काही नाही म्हणजे प्लस आहे तर माइनस प्लस काय होणार -7.023 3 minus 3 0 0 means 10 minus 2 8 2 चा काय होईल 1 ना 1 चा 1 as it is and 11 minus 7 is 4 and therefore your answer is 4.18 if 3 minus 7 into 0.2 divided by 14 is equals to p. Then what is the value of p? Now see problem is 3 minus 7 into 0.2 divided by 14. Now see 3 minus board mass rule काई संगतो पहला जासा आई तसा करें जाना multiply 7 to the 14 1 decimal point that is 1.4 okay divided by this 14 as it is. Now 3 as it is minus 1.4 म्हणजे काय 14 upon 10 1 decimal point चा point चा पुढे एक नंबर आहे म्हणून divided by 10 14 upon 10 and multiply by divide means multiply इथे 14 आहे 14 upon 1 आहे त्याचा काय होतो 1 upon 14 परत बघा 14 upon 1 आहे की नाही 14 upon 1 changes to 1 upon 14 because divide means cross multiply 1 upon 14 now see this 14 and 14 gets cancel and remaining things are 3 minus 1 as it is and this 10 as it is okay now we have to cross multiply here
10 3 जा 3 into 10 see 3 into 10 minus 1 upon 10 3 10 जा 30 minus 1 upon this 10 30 minus 1 is 29 upon 10 that is your last answer but answer is see 29 upon 10 means what 2.9 and therefore your answer is 2.9 29 upon 10 means 2.9 remember that is equals to 2.9 29 upon 10 10 ने डिवाइड करायचं म्हणजे एक डेसिमल पॉइंट कुठे जायचं असतं लेफ्टला इथे आहे तो इथे गेला तर काय येणार 2.9 नेक्स्ट प्रॉब्लेम इज 135 into 122 इज इक्वल्स टू 16470 देन 0.16470 डिवाइडेड बाय 0.122 इज इक्वल्स टू क्वेश्चन मार्क एंड ऑप्शन आर 1.35 13.5 0.135 एंड 135 Now see first 135 into 122 is equals to given is 16470. Now our question is 0.16470 divided by 0.122. Divide means I write this as it is. Divide कसे लिहितो आपण खाली लाइन मारून खाली लिहितो ना डिनोमिनेटर मध्ये. I write this 0.16470 divided by 0.122. आता जरा लक्ष द्या इथे डेसिमल पॉइंटच्या पुढे किती नंबर आहेत बघा 1 2 3 4 आणि 5 नंबर आहेत बरोबर आता इथे बघा डेसिमल पॉइंटच्या पुढे किती नंबर आहेत 1 2 आणि 3 नंबर आहे इथे पण मला 5 नंबर पाहिजे तर इथे मला दोन काय द्यावे लागतील 0 द्यावे लागतील बरोबर इथे मला दोन काय द्यावे लागतील 0 तर मी हे डेसिमल पॉइंट काय करू शकेन काढू शकेन मग मी काय करतो याच्यावर दोन 0 देतो बघा 122 याच्यावर दोन 0 दिले आणि डेसिमल पॉइंट दोघांचे काढून टाकले वरचं काय आहे तसं राहील 16470 असं का केलं ॲक्च्युली आय मल्टीप्लाईड बाय 100 याला पण 100 ने मल्टीप्लाय करायचं याला पण 100 ने मल्टीप्लाय करायचं हे आधी कळलं बघा परत सांगतो 1 2 3 4 5 आहेत ना म्हणजे आपण इथे 5 डेसिमल पॉईंट राईटला गेलो मग इथून पण 5 डेसिमल पॉईंट गेलं पाहिजे मग इथून इथे बघा 1 इथून इथे 2 इथून इथे 3 पुढे 2 जायला काही नाही आहे म्हणून आपण 2 काय लिहायचे इथे 0 लिहायचे मग आता बघा इथे 0 0 काय होईल कट होईल म्हणजे राहील काय बघा 1647 किंवा 0 0 कट करू नका आहे तसं ठेवा बघा 16470 डिवायडेड बाय 122 समजा डिवायडेड बाय 122 केलं तर बघा इथे आन्सर दिलेलं आहे आपल्याला बघा 16470 याला जर का मी 122 हा मल्टीप्लाय तो इकडे डिवाइड केला तर ॲन्सर काय दिलं आहे त्यांनी 135 दिलं आहे बघा दिलं आहे का ॲन्सर बघा परत सांगतो 16470 डिवाइडेड बाय मल्टीप्लाय गेट्स डिवाइड डिवाइड बाय 122 इज इक्वल्स टू काय दिलं आहे 135 म्हणजे 16470 अपॉन 122 याचं ॲन्सर किती येतं 135 बघा 135 आणि हे जे दोन 0 आहेत म्हणजे 100 आहेत ते 100 असेच राहतील इथे बघा 122 मल्टीप्लाय बाय 100 म्हणून हे 100 मी आहेत असे ठेवले आता 100 ने डिवाइड करायचं म्हणजे दोन डेसिमल पॉइंट कुठे जायचं लेफ्टला जायचं म्हणजे काय येणार इथून इथे 1 आणि इथून इथे 2 म्हणजे आन्सर येईल 1.35 दॅट इज ऑप्शन नंबर 1 हे परत एकदा सांगतो बघा 16470 डिवाइडेड बाय 122 बघा 16470 मल्टीप्लाय म्हणून इथे डिवाइड केला डिवाइडेड बाय 122 केलं तर आन्सर दिले आपल्याला डायरेक्ट 135 आणि हे दोन 0 आहेत म्हणजे 100 आले बरोबर 100 ने डिवाइड केलं तर दोन डेसिमल पॉइंट कुठे जातात लेफ्टला जातात म्हणून आन्सर येतं 1.35 नाउ सी दिस प्रॉब्लेम 1 upon 4 plus 1 upon 4 plus 1 upon 4 प्रॉब्लेम इज लाईक दिस 1 upon 4 plus 1 upon 4 plus 1 by 4 आता मी काय करतो हा 1 आहे तसा ठेवतो बघा 4 plus 1 upon 4 plus 1 by 4 पहिलं मी हा 4 plus 1 by 4 सॉल्व करून घेतो बघा मी काय करतो 4 plus 1 by 4 ला आपण काय करूया फर्स्ट आय सॉल्व दिस 4 plus 1 by 4 नाउ सी क्रॉस मल्टीप्लाय 4 into 4 ओके प्लस 1 upon 4 4 4 जा 16 प्लस 1 upon 4 एवढं कळलं बघा 4 plus 1 by 4 मी सॉल्व करून घेतलं 16 plus 1 किती येणार 17 upon 4 ॲन्सर इज 17 upon 4 नाउ सी 1 upon 4 plus 1 upon हे सॉल्व केलं ना त्याचा ॲन्सर लिहितो इथे 17 upon
फोर। आता जरा लक्ष द्या, 1/17/4, 17/4 असेल तर वर गेलं तर काय होणार, 4/17 होणार। म्हणजे मी कसं लिहितो बघा, 1 as it is, 4 as it is प्लस 1 ने मल्टीप्लाय केलं, काही केलं तरी काही फरक पडत नाही। 17/4 काय होणार, 4/17, 17/4 काय होईल, 4/17। आता बघा पुन्हा हा 1 as it is, आता इथे पुन्हा क्रॉस मल्टीप्लाय करू, 4 × 17 प्लस दिस 4/17, परत एकदा बघा, 4 × 17 प्लस 4/17, 4 × 17 जा, 17 × 4 जा 68, दिस प्लस 4 as it is 17 अँड दिस 1 न्यूमरेटर ॲज इट इज, ओके। नाव 1/68 प्लस 4 अँसर इज 72 अँड दिस 17 ॲज इट इज, 68 प्लस 4 इज 72/17। नाव सी दिस इज 68 प्लस 4 इज 72/17। नाव 1/72/17, 72/17 काय होणार, वर गेल्यावर 17/72, दॅट मीन्स 1 × 17/72, 1 × 17 अँसर इज 17 अँड इज 72 ॲज इट इज, अँड देअर फॉर युअर लास्ट अँसर इज 17/72, ओके। नाव नेक्स्ट क्वेश्चन इज, इफ 3/7 ऑफ अ बुक अँड 15 ॲडिशनल पेजेस आर रीड, 49 पेजेस ऑफ द बुक आर लेफ्ट टू बी रीड, हाऊ मेनी पेजेस डज द बुक हॅव। आता आपल्याला बुकला किती पेजेस आहेत विचारलं आहे, त्यापैकी 3/7 पेजेस काय केली, रीड केली, प्लस 15 ॲडिशनल पेजेस म्हणजे अजून एक्स्ट्रा 15 पेजेस पण रीड केली, तेव्हा त्या बुकची किती पेजेस राहतात रीड करायची, 49 पेजेस राहतात। तर बुकला किती पेजेस आहेत विचारलं आहे, सपोज दॅट बुक हॅव एक्स पेजेस, आपण काय घेतलं, बुकला किती पेजेस आहेत, समजा एक्स पेजेस आहेत। आता जरा लक्ष द्या, 3/7 ऑफ बुक, ओके, 3/7 ऑफ बुक, बुकला पेजेस किती आहेत, एक्स, 3/7 ऑफ एक्स दॅट मीन्स एक्स मल्टीप्लाय बाय 3/7, 3/7 ऑफ एक्स मीन्स एक्स मल्टीप्लाय बाय 3/7 प्लस 15 ॲडिशनल पेजेस म्हणजे अजून 15 पानं मीन्स प्लस 15 पेजेस, ओके, अँड रिमेनिंग आर 49 पेजेस, म्हणजे याच्यामध्ये प्लस 49 केलं तर ही पेजेस जी आहे ती सगळी ॲडिशन काय होणार आहे, पूर्ण बुकची पेजेस होणार, बरोबर। मग आता इज इक्वल्स टू फुल बुक पेजेस आर एक्स, आपण काय कन्सिडर केली आहेत, ती एक्स कन्सिडर केली। पुन्हा एकदा सांगतो बघा, 3/7 ऑफ अ बुक, बुकची पेजेस आपण काय मानली, एक्स मानली, 3/7 ऑफ एक्स मीन्स 3/7 × एक्स प्लस 15 ॲडिशनल पेजेस म्हणजे प्लस 15, आणि बुकची राहिलेली पेजेस किती आहेत, ती 49, अँड दिस कम्स टू बी इक्वल्स टू फुल बुक पेजेस दॅट इज एक्स, एवढं कळलं। आता बघा इथे 3 × एक्स 3x/7 प्लस 15 + 49 = 64 इज इक्वल्स टू एक्स, एवढं समजलं। आता इथे एलसीएम जर काढला तर 7 येतो, बरोबर, एलसीएम किती येणार आहे, एलसीएम इज 7। नाव मल्टीप्लाय दिस 7 टू होल, आता इथे 7 ने मल्टीप्लाय केलं, 3x/7 × 7 केलं तर काय होणार, 7 काय होणार, कट होणार, म्हणून मी इथे काय लिहितो आहे 3x। आता 64 मात्र 7 ने काय करावं लागेल, मल्टीप्लाय 64 × 7 इज इक्वल्स टू एक्स मल्टीप्लाय बाय 7। परत सांगतो 7 नेच का केलं, तर 7 काय आहे, एलसीएम आहे सगळ्यांचा, म्हणून 7 ने मल्टीप्लाय करतोय आपण, इथे 7 ने केलं तर 7 कट होणार, 64 × 7 इज इक्वल्स टू एक्स मल्टीप्लाय बाय 7। मग आता 3x ॲज इट इज, 64 × 7 अँसर येतं 448, x × 7 अँसर येतं 7x। आता जरा लक्ष द्या, हा 7x ॲज इट इज ठेवला मी, हा प्लस 3x जो आहे तो इथून इकडे गेला तर काय होतो, -3x, प्लस 3x चेंजेस टू -3x अँड 448 आहेत तसे। मग आता 7x − 3x किती येतं अँसर, 4x इज इक्वल्स टू 448, मग एक्स इज इक्वल्स टू काय येणार, 448, 4 × तो इथे काय होणार, डिनॉमिनेटरमध्ये गेल्यावर डिवाइड होईल, आणि इफ वी डिवाइड दिस 448/4, 4 × 1 = 4, 4 × 1 = 4, 4 × 1 = 4 अँड 4 × 2 = 8 अँड देअर फॉर अवर अँसर इज 112 पेजेस, सी ऑप्शन नंबर सेकंड दॅट इज 112 पेजेस दॅट इज युअर अँसर, कळलं नक्की। सी नेक्स्ट क्वेश्चन, देअर आर 48 स्टुडंट्स इन अ क्लास,
5 upon 8 of them are boys. 1/3 of the boys are selected for kabaddi. How many boys are selected for kabaddi? Option are 7, 8, 9, 10. आता जरा लक्ष द्या, एका क्लासमध्ये पहिल्यांदा अर्थ समजून घ्या. 48 स्टुडंट्स होते, त्याच्यापैकी 48 च्या 58 बॉईज आहेत. 48 टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स आर 48 आणि त्याच्या 58 काय आहेत, बॉईज आहेत. आणि 1/3 आणि त्या बॉईजच्या 1/3 काय झाले, कबड्डीसाठी सिलेक्ट झाले. मग आता पहिलं आपण 48 काय करूया, 5/8 मीन्स 48 × 5/8 असं जर केलं तर इथे बघा 8 × 1 = 8, 8 × 6 = 48 परत सांगतो बघा 8 × 1 = 8, 8 × 6 = 48 अँड 6 × 5 = 30 म्हणजे बॉईज किती होते, 30. पण पुढे काय म्हटलं त्यांनी, 1/3 ऑफ बॉईज आर सिलेक्टेड फॉर कबड्डी. म्हणजे या 30 आपल्याला काय काढलं पाहिजे, पुन्हा 1/3 म्हणजे 1/3 × 30 दॅट मीन्स 3 × 1 = 3, 10 अँड देअर पर युअर अँसर इज 10 बॉईज. आपला अँसर काय येणार, 10 बॉईज, दॅट इज ऑप्शन नंबर. रामन यूज 4/5 ऑफ हिज सॅलरी फॉर हाऊस होल्ड एक्सपेन्सेस अँड 1/8 ऑफ फॉर टूर्स. बघा, टोटल सॅलरी समजा एक्स घेतली आपण, तर त्याच्या 4/5 तो काय करतो आहे, हाऊस होल्डसाठी करतो आहे. 1/8 कशासाठी करतो आहे, टूर्ससाठी करतो आहे. अँड ही सेव 3600 रुपीज. वॉट वॉज हिज सॅलरी, त्याची सॅलरी किती आहे असं विचारलेलं आहे. नाऊ सी हाऊ टू सॉल्व दिस प्रॉब्लेम. सपोज सॅलरी ऑफ दॅट पर्सन इज एक्स. ओके, नाऊ ॲज पर गिवन कंडिशन काय दिले, कंडिशन त्यांनी बघा, 4/5 ऑफ सॅलरी. 4/5 ऑफ सॅलरी मीन्स 4/5 ऑफ एक्स. 4/5 ऑफ हिज सॅलरी फॉर हाऊस होल्ड दॅट मीन्स 4/5 ऑफ एक्स प्लस 1/8 फॉर टूर्स मीन्स 1/8 × x. टोटल 1/8 मीन्स 1/8 × x. ओके, अँड रिमेनिंग सॅलरी सेव किती करतो तो, 3600 इज इक्वल्स टू टोटल सॅलरी. परत सांगतो बघा, 4/5 कशावर खर्च करतो तो, हाऊस होल्डवर म्हणजे 4/5 ऑफ एक्स. 1/8 कशावर करतो आहे, टूर्सवर 1/8 ऑफ एक्स. अँड रिमेनिंग इज 3600 इज इक्वल्स टू टोटल सॅलरी दॅट इज एक्स. आता जरा लक्ष द्या, इथे एलसीएम काढला आपण की एक काम करू, या दोघांचं क्रॉस मल्टीप्लाय करू. 4 × 8 = 32x, 1 × 5 = 5x, अँड 5 × 8 = 40 प्लस 3600 इज इक्वल्स टू एक्स. नाऊ सी हियर, 32 + 5 = 37. 32 + 5 = 37 दिस एक्स ॲज इट इज अपॉन 40 प्लस 3600 इज इक्वल्स टू एक्स. आता जरा लक्ष द्या, 37x / 40 ॲज इट इज. हा प्लस एक्स आहे, इथे बघा, इथे मल्टीप्लाय डिवाइड काही नाही आहे, प्लस एक्स आहे. तो इकडे काय होणार, मायनस एक्स, प्लस एक्स चेंजेस टू मायनस एक्स अँड अपॉन 1. ओके, काही नसतं, त्या 1 असतो. हा प्लस 3600 इकडे गेल्यावर काय होईल सांगा, मायनस 3600. का मायनस झाला कळलं, इकडे प्लस होता तो या साईडला काय झाला, मायनस. नाऊ अगेन वी हॅव टू क्रॉस मल्टीप्लाय हियर. 37x × 1 = 37x, x × 40, मायनस साईन इज देअर, मायनस 40x, 40 × x = 40x, 40 × 1 = 40 इज इक्वल्स टू मायनस 3600. नाऊ सी हियर, 37 − 40, बिगर नंबर मायनस स्मॉलर नंबर, अँड साईन ऑफ बिगर नंबर दॅट इज साईन ऑफ 40 इज मायनस, अँड 40 − 37 = 3, दिस एक्स ॲज इट इज अपॉन 40 इज इक्वल्स टू मायनस 3600. पीस मायनस 3x / 40 इज इक्वल्स टू मायनस 3600. नाऊ एक्स इज इक्वल्स टू दिस मायनस 3600 ॲज इट इज. मायनस 3/40 आहे, तिकडे गेल्यावर काय होईल, 40/3, आणि हे मायनस मायनस काय होतील, कट होतील म्हणजे प्लस होईल. म्हणजे 3600 × 40/3. नाऊ सीयर, 3 × 1 = 3, 3 × 1 = 3, 3 × 3 = 3, 3 × 2 = 6 अँड 3 × 2 = 0 ॲज इट इज. दॅट मीन्स 1200 × 40, 1200 × 40, 12 × 4 = 48 अँड दिस 1 2 3 0. 48 किती झिरो येणार, 3, अँड देअर फॉर युअर अँसर इज 48000. विच ऑफ द फॉलोइंग फ्रॅक्शन इज इक्विवॅलंट टू
Which of the following fraction is equivalent to 4.25? Options are 17 upon 4, 4 upon 25, 25 upon 4 and 1 upon 4. Okay? Fractions equivalent to 4.25. Now see, 4.25 means 425 divided by 100. This 0.25, point chapade don na itke nahi. Mun apan kaya kela divided by 100. Now see, 425 divided by 100. 100 for ja 400 and this remainder is 25. Remainder kiti rahto hai 25. Manje aap fraction kasa lito apan 4 integer 25 upon 100. Ema itene tumhala 4 integer proper and improper. 4 integer 25 upon 100. आता पुन्हा इथे बघा 25 अपॉन 100 ला डिवाइड करू शकतो. 25 1 जा 25, 25 4 जा 100. परत सांगतो बघा, 25 1 जा 25, 25 4 जा 100 एंड रिमेनिंग इज 4 इंटीजर दिस 1 अपॉन 4, 4 इंटीजर 1 अपॉन 4. आता इथं कसे करणार पुन्हा, 4 * 4 + 1, 4 * 4 + 1 अपॉन 4, 4 4 जा 16 + 1, 16 + 1 अपॉन 4. And therefore last answer is 17 upon 4, option number 1, that is 17 upon 4. 1500000 divided by 0.000003 is equals to m. Find the value of m. Okay, now see, I write this as it is. 15 ke upar kitna 0 hai? 1 2 3 4 5. Okay, divided by 0.000003 is equals to m. This is the problem. Now see, this 15 into 0 kiti hai baga? 1 2 3 4 5 manje mi yala lihu shakto 10 is to 5. Baga 10 is to 5 manje 10 1 var kiti 0 5 0 barobar ka 10 is to 5 manje. Ata ithe baga jara, 3 into I write this as it is 3 into ata ha decimal point cha pude ait sagle manje minus madhe yenar manje 1 2 3 4 5 बघा डेसिमल पॉइंटच्या पुढे असेल, डिनोमिनेटर मध्ये असेल, तर आपण काय करतो त्याला, काय करतो त्याला आपण मायनस मध्ये घेतो. म्हणजे कसे येणार बघा, 1 2 3 4 5 आणि हा 6 म्हणजे 10 रेस टू काय येणार, -6. बघा परत सांगतो, 1 2 3 4 5 6 इथून 6 टाइम्स पुढे गेलो आपण, म्हणून 10 रेस टू -6 आलं. कळलं का? -6. मग आता बघा इथे जरा, 15 अपॉन 3 एज इट इज, 10 is to 5 आहे तसा लिहितो मी. आता 10 is to minus 6 जे आहेत ते डिनोमिनेटर मधून न्यूमरेटर मध्ये गेले तर काय होतात, 10 is to 6 होतात. बरोबर, 10 is to minus 6 changes to 10 is to 6. Now see here, 3 1 जा 3, 3 5 जा 15 म्हणजे 5 into आता इंडाइसेस असतात त्याचे काय होते, ऍडिशन होते की नाही, म्हणजे इथे काय होणार, 10 is to 5 into 10 is to 6 म्हणजे 10 is to 5 plus 6 म्हणजे काय होणार, 5 into 10 is to 5 plus 6 is 11 and therefore our answer is 5 into 10 is to 11. See here, 5 into 10 is to 11, option number. Next question is 0.2 plus 0.02 into 0.002 minus 0.02 is equals to question mark. Now I write first this question, 0.2 plus 0.02 into 0.002 into, sorry, minus 0.02. okay, now see first Boltzmann's rule. Boltzmann's rule means first we have to multiply, then 0.2 as it is, multiply this number by this number. See here, 2 2 is 4 and decimal points 1 2 3 4 5, therefore 1 2 3 4 and 5, 5 cha nantar decimal point il baga ite, 1 2 3 4 5, 1 2 3 4 5, kalda evda 2 into 2 4, minus this 0.02 as it is. Now see here, 0.2, see this 0.2, okay, 0.2 minus 0.02. I write here 0.2, 2 chavar apan kiti pan 0 getle tari chaltat, barobar na, 0.20 getle, me suppose 0.20 minus 0.02. 10 minus 2 is 8, 2 cha kay honar ite 1 as it is. That means 0.18 answer आला. आपण या दोघांची subtraction केली तर बरोबर, मग आता plus काय येणार याच्यामध्ये, 0.00004. बरोबर, बघा 0.00004 plus this 0.18 जर केला आपण तर 00 as it is, 0 plus 1 1
0 plus 8, 8, 0 as it is, 0 as it is, and 4 as it is, and therefore our answer is 18004, 0.18004. काय केलं कळलं, पहिल्यांदा या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं, हे आलं 4, मग आपण या फर्स्ट नंबरमधून लास्ट नंबर काय केला, सबट्रॅक्ट केला, आणि जे आन्सर आलं ते ह्या 0.00004 मध्ये काय केलं, ॲड केलं, तेव्हा आन्सर मिळाला आपल्याला 0.18004. 7/9 प्लस 7/9 इंटू 7/9 डिवायडेड बाय 7/9. सो वी हॅव टू यूज बोर्ड मास रूल. काय वापरायचं आपल्याला, बोर्ड मास रूल. सी दिस फर्स्ट 7/9 ॲज इट इज प्लस 7/9 इंटू 7/9 डिवायडेड बाय 7/9. नाव सी 7/9 ॲज इट इज प्लस 7/7 जा बोर्ड मास रूल, 7/7 जा 49, 9/9 जा 81. डिवाइड असतो तो काय होतो, क्रॉस मल्टीप्लाय, म्हणजे हा वर जातो हा खाली येतो, माहिती आहे तुम्हाला रूल, मल्टीप्लाय बाय 9/7. नाव सी 7/1 जा 7, 7/7 जा 49, 7/1 जा 7, 7/7 जा 49, 9/1 जा 9, 9/9 जा 81. म्हणजे काय राहिलं बघा, 7/9 प्लस दिस 7/9. नाव डिनॉमिनेटर काय इक्वल आहे, अँड देअरफॉर 7 + 7 = 14, अँड 9 ॲज इट इज, इथे 9 + 9 = 18 होत नाही, लक्षात ठेवा, डिनॉमिनेटर सेम असेल तर 9 राहतो, अँड देअरफॉर अवर आन्सर इज 14/9, ऑप्शन नंबर. इफ द फ्रॅक्शन्स 3/5, 4/7, 1/2 अँड 5/11 आर अरेंज इन डिसेंडिंग ऑर्डर, सी डिसेंडिंग ऑर्डर, विच फ्रॅक्शन विल बी द फर्स्ट. डिसेंडिंग ऑर्डर म्हणजे काय, पहिल्यांदा मोठा लिहायचा, मग छोटा, मग त्याच्यापेक्षा छोटा, आणि नंतर त्याच्यापेक्षा छोटा, बरोबर. विच इज द लास्ट फ्रॅक्शन विचारलेला आहे. इफ द फ्रॅक्शन्स 3/5, 4/7, 1/2 अँड 5/11 आर अरेंज इन डिसेंडिंग ऑर्डर, विच फ्रॅक्शन विल बी द लास्ट, लास्ट कोणता फ्रॅक्शन येईल डिसेंडिंग ऑर्डरने लिहिल्यावर, म्हणजे पहिला मोठा लिहिणार, मग छोटा, मग छोटा, मग छोटा, सगळ्यात लास्ट कोणता येईल विचारलं आहे. तर अशावेळी काय करायचं बघा, आता इथे इथे जर बघितलं आपण तर डिफरन्स बघा, 3, 5 - 3, 2, 7 - 4, 3, 2 - 1, 1, 11 - 5, 6, डिफरन्स पूर्णपणे वेगळे आहेत. असं जर असेल तर काय करायचं बघा, जरा पहिलं आहे बघा 3/5, तर काय करायचं, सरळ 3/5 करायचं. बघा पहिला 0 येईल, कारण इथे 3 ने 5 डिवाइड होत नाही, मग इथे एक 0 घ्यायचा, 5, 6 = 30, म्हणजे 0.6 आला बघा, 3/5 आन्सर आलं 0.6. आता सेकंड घेऊया 4/7, 4 means 40 घ्यायचं, 7 इथे लिहायचं 0. का घेतलं, का इथे 0 घेतला म्हणून, 7/5 = 35, म्हणजे किती येतं याचा आन्सर, 0.5 सपोज. नंतर घ्यायचं 1/2, 1/2 म्हणजे तुम्हाला माहिती आहे हाफ म्हणजे किती, 0.5 किंवा 0.50, 50 पैसा. 5/11 करूया, 5 म्हणजे काय घ्यायचं, 50/11. आता इथे बघा 11/4 = 44, म्हणजे 0.4 आला बघा, हा बघा 0.4 आला. आता विचारला डिसेंडिंग ऑर्डरने लिहिलं तर लास्ट कोणता येईल, आता बघा 0.6 हा तर सगळ्यात वर येणार, आणि सगळ्यात छोटा कोणता आहे मग 0.4, तर 0.4 सगळ्यात लास्ट येणार, म्हणजे सगळ्यात लास्ट कोणता येणार आपला, 5/11 हा सगळ्यात काय येईल, लास्ट येईल, बरोबर. 0.36 इंटू 0.27 इंटू 0.001 डिवायडेड बाय 0.06 मल्टीप्लाय बाय 0.03 मल्टीप्लाय बाय 0.1. ओके, आता इथे वर काय करायचं, एक अशा प्रॉब्लेम एकदम सिम्पल असतात बघा, काय करायचं, डेसिमल पॉईंट मोजायचे बघा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, बघा जरा मी काय केलं, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, बघा 7 डेसिमल पॉईंट आहे टोटल. आता खाली मोजूया, 1, 2, 3, 4, 5, किती आहेत खाली, 5 डेसिमल पॉईंट, म्हणजे खाली 2 कमी आहेत की नाही, 2 कमी आहेत म्हणजे किती, तिथे मल्टिप्लाय करावं लागेल आपल्या डिनॉमिनेटरमध्ये 100 ने, मग अशा आता 2 कमी असतील तर 100 ने मल्टिप्लाय करायचं. आता हे आहे तसे वर लिहून टाकायचे नंबर बघा, काय सांगतो, 36, 27, 1 लिहिला, त्यानंतर इथे 6 लिहायचा, 3 लिहायचा, 1 लिहायचा. आता इथे मल्टिप्लाय बाय 100 मी का केलं, कारण काय सांगितलं बघा, इथे 7 आहेत आणि इथे 5 आहेत, म्हणजे याला 100 ने काय करावं लागेल, मल्टिप्लाय करावा लागेल, म्हणजे तो या 7 बरोबर येईल, म्हणजे मल्टिप्लाय बाय मी काय केलं याला 100. आता जरा लक्ष द्या, 6/1 = 6, 6/6 = 36. ओके, देन बघा परत सांगतो, 6/1 = 6, 6/6 = 36, 3/1 = 3, अगेन 3/2 = 6.
म्हणजे काय राहिलं बघा, 2 × 27 बघा, 2 × 27 बघा, हा 2 आणि हा 27, 2 × 27 डिवाइडेड बाय 100 × 1, 100, हा 100 आपण घेतलेला, म्हणजे 227 चा किती येतो, 54/100, आणि 54/100 केलं तर दोन डेसिमल पॉइंट कुठे जाणार आपण लेफ्टला, म्हणजे काय येणार 0.54, 54/100 म्हणजेच काय 0.54, कळलं एवढं नक्की। जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका। मी माझ्या परीने सेमी माध्यमच्या विद्यार्थ्यांसाठी एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केलेला आहे, काय चुकलं असेल तर माफ असावं, ठीक आहे।